नमस्कार, स्वप्नाज कुकबुकमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत संत्र्याचं सरबत घरी कसा बनवायचं आहे ते. तर जेव्हा आपण बाजारामधनं कुठलंही सरबत विकत आणतो त्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रिझर्वेटिव्ज आणि आर्टिफिशियल फ्लेवर्स आणि रंग वापरले जातात जे आपल्या आरोग्यासाठी खूप हानिकारक असतात. तर आज आपण 100% नॅचरल सरबत बनवणार आहोत. तर हे घरच्या घरी बनवलेलं सरबत बाजारातल्यासारखं चवदार आणि आकर्षक बनून तयार होतो. चला तर मग बघूया हे कसं बनवायचं ते. तर यासाठी सगळ्यात पहिले मी इथे संत्री घेतली आहे. ती आपल्याला अशा पद्धतीने सारख्या दोन भागांमध्ये कापून घ्यायची आहे. आता या संत्र्याची जी साल आहे ती आपल्याला वेगळी करून घ्यायची आहे. हळूवार आपल्याला ही वेगळी करायची आहे जेणेकरून वाटीसारखा आकार राहील. अशा पद्धतीने हे हळूवार आपल्याला काढून घ्यायचं आहे. या ठिकाणी आपली साल वेगळी करून झाली आहे अशा पद्धतीने. तर अशाच प्रकारे आपण अजून दोन संत्र्यांच्या साली आपण काढून घेणार आहोत. म्हणजे एकूण आपण 3 संत्रे इथे वापरलेली आहेत. या संत्र्यांमधले आपल्याला बिया काढून घ्यायचे आहेत आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ही सगळी संत्री टाकून आपल्याला त्याचा रस करून घ्यायचा आहे. पाणी न टाकता आणि साखर न टाकता आपल्याला हा रस बनवायचा आहे. या ठिकाणी आपला मस्त रस बनून तयार झाला आहे. आता एका गाळणीमधनं आपण ह्याला गाळून घेऊया. म्हणजे जे पण जाड तुकडे किंवा साली ज्या राहिल्या असतील त्या वेगळ्या होतील. तर अशा पद्धतीने हा गाळून घ्यायचा आहे आपल्याला रस. आता हे जे वरती राहिलंय ते आपल्याला फेकून द्यायचं आहे आणि जो रस आहे तो आपण सरबत बनवण्यामध्ये वापरणार आहोत. आता या ठिकाणी जी संत्र्याची सालं काढून घेतली होती ती सुद्धा आपण या सरबतात वापरणार आहोत. ही सालं आपण कुकरमध्ये ठेवून ह्याला 2 शिट्ट्या काढून घेणार आहोत. कारण की या संत्र्याच्या सालीमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात आणि त्याचबरोबर ह्याचा रंग आणि वास अप्रतिम असतो. त्यामुळे आपण हे सरबतामध्ये वापरणार आहोत. या ठिकाणी आपलं साल छान वाफला गेले. आता आपण हे काढून घेऊया आणि गार करून घेऊया. या ठिकाणी संत्र्याची सालं पूर्णपणे गार झालेली आहेत. आता याच्या सालींच्या आतला जो पांढरा भाग आहे तो आपण चमच्याने अशा पद्धतीने खरडून काढायचा आहे. कारण की हा जो पांढरा भाग आहे तो खूप कडवट असतो चवीला आणि त्यामुळे आपलं सरबत कडू होईल. त्यामुळे आपण हे पूर्णपणे काढून घ्यायचं आहे सालींमधनं आणि अशाच पद्धतीने आपण सगळ्या सालींच्या आतला भाग पांढरा काढून घेऊया. ही सगळी संत्र्याची सालं आपण मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊया. त्यामध्ये आता आपल्याला 1 कप पाणी घालायचं आहे आणि हे छान पैकी बारीक वाटून घ्यायचं आहे आपल्याला. या ठिकाणी हे वाटून झालंय आपलं. आता ह्याला सुद्धा आपण गाळणीमधनं गाळून घेऊया. म्हणजे जे मोठे तुकडे असतील ते बाजूला होऊन जातील. अशा पद्धतीने हे आपण छानपैकी गाळून घेतले. याला आता बाजूला ठेवून देऊया. या ठिकाणी मी अजून एक संत्र घेतलंय. त्याला आपल्याला व्यवस्थित फोडी ह्याच्या वेगळ्या करून घ्यायच्या आहे आणि हे छान सोलून आपल्याला आतला गर बाजूला करून घ्यायचा आहे. हा संत्र्याचा गर देखील आपण सरबताला घालणार आहोत. अशा पद्धतीने आपला संत्र्यांचा गर काढून झालेला आहे. तो बाजूला ठेवून देऊया. आता या ठिकाणी एक कढई मी गरम करायला ठेवली आहे.
त्यामध्ये आपल्याला 3 कप साखर घालायची आहे आणि 1.5 कप आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे. यामध्ये ह्याला हलवून छान साखर विरघळवून घ्यायची आहे आणि ह्याला छान उकळी काढून घ्यायची आहे आपल्याला. बरेचदा साखरेमध्ये कचरा असतो तर तो कचरा आपण काढण्यासाठी यामध्ये 2 चमचे दूध घालून घेणार आहोत आणि ह्याला छान आपण 2 मिनिटं उकळवून घेऊया. म्हणजे जो पण कचरा असेल तो कढईला जमा होईल. आता या ठिकाणी सगळा कचरा जमा झालाय, तो आपण एका चमच्याने काढून घेऊया. म्हणजे आपला साखरेचा पाक एकदम स्वच्छ होईल आणि सरबताला रंगसुद्धा खूप छान येईल. आता यामध्ये आपण संत्र्याच्या सालींचं जे वाटून घेतलेलं होतं बारीक, ते आपण यामध्ये घालून घेऊया. ह्याला छान हलवून घ्यायचं आहे. व्यवस्थित हलवून ह्याला 1-10 मिनिटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. फार आपल्याला ह्याला घट्ट करून घ्यायचं नाही आहे. हे थंड झाल्यावरती हे थोडंसं घट्ट होतं. या ठिकाणी छान उकळून झालंय, गॅस बंद करून घेऊया आणि त्यानंतर आपण संत्र्याचा रस यामध्ये घालणार आहोत. जर आपण संत्र्याचा रस गरम ह्याच्यामध्ये घालून उकळवला कडवट होतो, त्यामुळे आपण ह्याला गॅस बंद केल्यावरती ह्यामध्ये घालणार आहोत. आणि हा जो आपण गर काढून ठेवला होता संत्रीचा, तो देखील आपण ह्यामध्ये घालून घेऊया आणि छान हलवून घेऊया ह्याला. हे व्यवस्थित आता एकजीव झालंय. तर ही संत्री जी आहे ती खूप आंबट नाही आहे, त्यामुळे ह्या शरबताला छान आंबट गोड चव येण्याकरता आपण ह्यामध्ये लिंबाचा रस किंवा सायट्रिक ॲसिड घालणार आहोत. तर या ठिकाणी माझ्याकडे लिंबू नाही आहे, त्यामुळे मी 1.5 चमचा इथे सायट्रिक ॲसिड घालतीये. तुमच्याकडे जर लिंबू असेल तर तुम्ही 3 चमचे ह्यामध्ये लिंबाचा रस घाला, त्यामुळे ह्याला छान अशी आंबट चव येईल. आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि एकदम थंड करून घ्यायचं आहे ह्याला. आणि थंड झाल्यावर हे आपण बाटलीमध्ये भरून घेणार आहोत. आता या ठिकाणी मी 1/3 कप हे सरबत घालून घेते या ग्लासामध्ये. त्यामध्ये थोडेसे बर्फाचे तुकडे आणि पाणी घालून आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे. मस्त थंडगार आणि अप्रतिम चवीचं असं हे सरबत तयार झालंय. तर तुम्ही हे नक्की करून बघा आणि अशाच रेसिपींसाठी पुन्हा भेटूयात. धन्यवाद.